नमस्कार, मी रीना, रीना इंडियन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे घेवडा। पाव किलो घेवडा घेतलेला आहे, साफ करून घेतलाय, स्वच्छ धुवून हे बघा। आणि एक वांगा घेतलेला आहे, एक बटाटा, लसूण, लसूण बारीक करून घेतलेली आहे मी, ठेचून घेतलेली आहे। एक कांदा मोठा घेतलेला आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि कढीपत्ता, राई, जिरा याची फोडणी देऊया आपण। आता गॅस ऑन केलेली आहे, कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। चार चम्मच तेल घातलेलं आहे मी, गॅसची फ्लेम वाढवते। मिक्स भाजी करणार आहे घेवड्यामध्ये, बटाटा आणि वांगी घालणार आहे मी। एक वांगी घेतलेली आहे, आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच राई घालते। राई तळतळली की जिरा घालूया, जिरा पण अर्धा चम्मच घातलेला आहे। 10 ते 12 लसणाच्या कऱ्या घेतलेल्या आहेत मी, छान ठेचून घेतलेले आहे। तर आपण लसूण घालूया, थोडं कढीपत्ता, छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायची आहे। छान भाजून घ्यायचे आहे लसूण आपल्याला। हे बघा, छान ब्राऊन कलर होत आहे आपल्या लसूणला, छान भाजून घ्यायचं। तर झालेलं आहे, आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। एक कांदा घेतलेला आहे मोठा, छान बारीक कापून घेतलेला आहे मी। कांदा पण आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम फुल आहे, फुलवर शिजवत आहे मी। कांद्यामध्येच आपण थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो लवकर शिजेल। कांदा आपला छान भाजून झालेला आहे, आता याच्यामध्ये मी
टोमॅटो घालते छान भाजून घ्यायचं तेलामध्ये. खूप बारीक कापून घेतलेलं आहे, छान लवकर शिजते मग बारीक कापलं की. टोमॅटो छान शिजून गेले आपले ह्याच्यामध्ये तेलामध्ये. कांदा, टोमॅटो, लसूण सगळं शिजलेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक बटाटा घालते, वांगं. आपल्याला तेलामध्येच छान शिजून घ्यायचं आहे आणि घेवडा. मी मीठ टाकलेलं आहे अगोदरच, मिठामुळे आपली भाजी लवकर शिजून जाईल. छान मिक्स करून घ्यायची तेलामध्ये. आता आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर कमी स्टीम करून घ्यायचे, शिजून घ्यायचे आपल्याला. छान गॅसची फ्लेम आता मी कमी करते आणि मंद आचेवर आपल्याला आपली भाजी शिजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमी केली आहे, आता आपण झाकण ठेवली आहे. फ्रेंड्स, आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण आपली भाजी बघूया. तेलामध्ये छान शिजलेली आहे. आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण याच्यामध्ये आपले सगळे मसाले घालूया. आता हळद घालते 1/2 चम्मच. अर्धा चम्मच गरम मसाला, 1/2 चम्मच धने पावडर, 1.5 चम्मच तिखट घालूया. पहिला छान मिक्स करून घेऊया आपण. थोडी कोथिंबीर घालते. छान आपल्याला मिक्स करून घ्यायची भाजी आपली. परत आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचे याला भाजीवरती. परत आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम कमी आहे. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता मी भाजी बघते. छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीमध्ये. छान कलर आलेला आहे भाजीला. मिक्स भाजी केलेली आहे मी.
आता आपण याच्यामध्ये थोडं हलकं गरम पाणी घालूया. अर्धा ग्लास गरम पाणी केलेलं आहे मी, त्याच्यामधून मी थोडंच पाणी घातलेलं आहे. थोडी आपल्याला हलकी ग्रेव्ही बनवायची आहे, भाजीला जास्त नाही. आपल्याला 2 मिनटं फक्त शिजून घ्यायची आहे भाजी. भाजी शिजलेली आहे आपली, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे मी. 2 मिनटं झाकण ठेवायची. फ्रेंड्स, आपले 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण आपली भाजी बघूया. छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आता आपण आपली भाजी सर्व करूया. जास्त ग्रेव्ही नाही केलेली आहे मी, थोडी हलकीच केलेली आहे. कलर आलेला आहे भाजीला. फ्रेंड, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.